युतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांना मातंग समाज अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान व मातंग समितीच्या मार्फत जाहीर पाठिंबा. अहमदनगर प्रतिनिधी नगर दक्षिण मतदारसंघामधून महायुक्तीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांना नगर शहरामधून मातंग समाज अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान व मातंग समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. मातंग समाजाचे सर्व प्रश्न सुजय विखे पाटील हे मार्गी लावतात व विकासालाही चालना देतात, यासाठी पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी संजय दिवटे, ओंकार सोनवणे, जय वडागळे, सुनील साठे, संजय दिवटे, कुसुम दिनकर, शारदा लोखंडे, दीपाली शेलार आदी उपस्थित होते. आज आम्ही सर्व मातक समाज जमलेलो आहे. आपलं इलेक्शन माहितीच आहे तुम्हाला, इलेक्शन चालू आहे आता. सुजय दादांचं आपल्याला काम सर्वांनाच माहिती. सुजय दादांनी आपल्या मातक समाजासाठी खूप काही गोष्टी केल्या, ते सांगायची गरज मला वाटत नाही. पण तरी पण नाही का, बरेच मुद्दे आहे आपले. अण्णाभाऊ साठेंचं मूर्तीचं काम म्हणा, सर्व मुंबई ठिकाणी, पुणे ठिकाणी, सर्व ठिकाणी आपल्यासाठी सर्व जे आपले जे अपेक्षा आहे त्या सर्व पूर्ण करण्याचे काम ते करत आहे सुजय दादा. त्यामुळे त्या कारणामुळं आमचं त्यांचा मातंग समाजाकडून सर्वस्व संपूर्ण पाठिंबा आहे, असेच आमच्यासाठी ते करत राहतील. सर्व समाज, बहुजन समाज, मातंग समाज असेल, गवळी समाज असेल, सर्व एकत्र येऊन सुजय दादा यांना निवडणुकीसाठी काम करण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सुजयदादा यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणावे. सुजयदादा यांना पाठिंबा देण्याचं कारण एक आहे की त्यांनी आमच्या समाजासाठी कायम कामं असतील असता हे ते सर्वासाठी आम्हाला मदत केलेली आहे. त्यासाठी आम्ही सुजयदादा यांना निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त मतधिक्क्याने निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे. मी शारदा प्रल्हाद लोखंडे सिद्धार्थनगरवरून बोलते. सुजय दादा पाटील यांना आमचा पाठिंबा आहे आणि ते सतत काही ना काहीतरी गायगरिबांसाठी करत असतात आणि आत्ताही करतात. इथं याच्या पुढेही करावं, आमचा त्यांना पाठिंबा आहे. जितके मतं देता येतील तितके आमच्याकडून आम्ही भरपूर द्यावं आणि त्यांनाच विजयी करणार अशी आमची इच्छा आहे की त्यांनी यावं.